रात्री रात्री झोपताना आम्ही जेवण बिवून झोपलो आम्ही जेवून झोपलो तर रात्री कधी आला तर आम्हाला पत्ते नाही लागला तर बाईने उसळला टिपरा टाव तर पळाला मग तिथं मग मेवण्याशी तर आम्ही झोपायला गेलो रातचे मग तिथं झोपलो ना आम्ही मग सकाळी इकडं आलो आम्ही घरान शिरलेला मग आम्ही तर मग चावून मग मेवण्याच्या घरी गेलो आम्ही तिथं झोपलो मग सकाळी इकडं आलो अजून कोणाला दुखापत वगैरे झाली नाही दुसरं नाही कोण ती पोर होती एक पोर होते बारके त्याला नाही तर माझीच चावला तसं चावून लगेच काटी उचलली तर लगेच पळाला मग तसं लगेच मी म्हणे तिथं झोपायला गेलो मग सकाळी इकडं आलो आम्ही हा दुखापत कसं झालेला आहे हे चावला ना तो घास मारली ना इथं अशी घास मारली तर ते मग काय करायचं रगत किती गेलं तिथं घरामध्ये रात्री 8 वाजता आम्ही जेवून झोपून गेलो 2 वाघ मागून आला नवऱ्याला घातला न त्याच्यानंतर पोरीला घालत होता त्या पोरीला हात लावून ओढला कमराला पकडले पोरगे लाकूड घेतला सरत हमला करतोय त्या पोरीला पण तरी मीने या पोरीला चांगला गत धर मला काठे घेतले ओढत असा हा दोरण केला तर बघतो तर नवऱ्याचे पण तोंडातून रक्त येतं या पोरीला सोडू का त्याला पकडू तसा मग रेकलो मी तेव्हा आजूबाजू आले मग तिथून राहिलं नाही भावाचा घर थोडा आहे तिथं झोपायला गेलो आम्ही तेवढे लांबून यायला पैसे नाही काय नाही मी कामा करतो भांडे घासतो ना पोटा भरतो नवऱ्याचा माझा दुसरा काहीच नाही आमचा बोजा करायचा लोकांचे भांडे करायचे 50-60 रुपये घ्यायचा घर चालवायचा बस